ऐसे कि पहचान बन जाए, कदम चलो ऐसे कि निशान बन जाए। जिंदगी तो हर कोई जी लेता है, मगर जिंदगी जियो ऐसे कि मिसाल बन जाए। मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आमच्या यूट्यूब चॅनल आर एम सेलिब्रिटीज। मित्रांनो, दरवेळेप्रमाणे आम्ही तुमच्या समोर एक अशी पर्सनॅलिटी उभी करतो की ज्यांची लाईफ स्टोरी आपल्यासाठी सदैव एक प्रेरणा देते, सदैव एक आदर्श असते। तर मित्रांनो, स्वागत करूया आजचे आपले पाहुणे श्री अजिंक्य ज्योती प्रकाश हैदराबादकर यांचं। सरांचा थोडक्यात परिचय म्हणजे, सर यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी YCC येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। सोबत ते कॉलेजमध्येच इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन आणि डिजिटल मार्केटिंगचे हेड आहेत। सर, 3 NGO चालवतात, त्यामध्ये श्रुतीज, स्पर्श आणि माऊली। एक विशेष बाब सरांची सांगण्याची बाब म्हणजे, सर 7 देशांचे म्हणजे स्कॉटलँड, नॉर्वे, नेदरलँड, सिंगापूर, जर्मनी आणि दुबई या देशांच्या लढाऊ जहाजांचे डिझाईन सरांच्या हातनं झालेले आहे। एक अजून गोष्ट सांगायची म्हणजे, सर नाटक आणि सिनेमामध्ये सुद्धा रुची ठेवतात, त्यांनी अनेक नाटकात आणि सिनेमात काम केलेलं आहे आणि सोबत त्यांचं आयोजन पण केलेलं आहे। शालेय जीवनामध्ये सरांनी लॉन टेनिसमध्ये केशवनगर शाळेचं राज्यस्तरीय प्रदर्शन पण केलेले आहे। तर स्वागत करूया आजचे आपले पाहुणे श्री अजिंक्य ज्योती प्रकाश हैदराबादकर यांचं। धन्यवाद सर। माझा जन्म 1978 सालचा, माझा गोंदिया येथे जन्म झाला। माझे वडील प्रकाश हैदराबादकर हे शिक्षक होते आणि माझी आई सुज्योती हैदराबादकर ही गृहिणी। 1980 साली दोघांनी निर्णय घेतला की आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे। आपल्या तीनही मुलांना ती घेऊन नागपूरला स्थायिक झाले। माझ्यापेक्षा मोठा भाऊ आहे आणि माझ्यापेक्षा लहान बहीण आहे। आम्ही तिघांनाही वडिलांनी जातीनी लक्ष दिलं। शिक्षक असल्यामुळे, शिस्तप्रिय असल्यामुळे आम्हाला उत्तम शिक्षण मिळालं। वेगवेगळ्या स्पर्धा, वेगवेगळ्या नाटकांच्या कॉम्पिटिशन, वेगवेगळ्या वाचन स्पर्धा। कारण मित्रांनो, त्यावेळेला TV नव्हता, मोबाईल नव्हते। मग मुलांना वाचन हा एक छंद लावायचा, काही वडिलांचं एक डिसिजन पक्कं होतं। त्यामुळे कुठलंही न्यूजपेपर राहिलं, काहीही राहिलं, त्याच्यात एखादी स्पर्धा दिसते का बघायचं आणि त्याच्यात पार्टिसिपेट करायचं। बक्षीस मिळालं पाहिजे हे काही एम नव्हतं, पण स्पर्धेमध्ये सहभाग घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं आणि हीच त्यांनी लावलेली सवय आम्हाला जीवनामध्ये यशस्वी ठेवते। आज कुठलाही निर्णय घेताना, कुठलाही डिसिजन घेताना आम्ही घाबरत नाही, एकदा चान्स घेऊन पाहतो। विवेकानंदांचं एक वाक्य आहे, टेक अ रिस्क इन लाईफ, इफ यू विन यू विल बी किंग, इफ यू लूज यू कॅन गाईड। आपण हारलो तर आपण समोरच्याला गाईड करू शकतो असं विवेकानंद म्हणतात। मी नेहमी तेच डिसिजन घेतो। मी 2000 साली ग्रॅज्युएशनला होतो, मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन केलं। त्यानंतर नाशिकला महिंद्रा अँड महिंद्राला जॉब होता। त्यानंतर MTech केलं। MTech नंतर मी रोल्टा इंडिया या कंपनीसाठी काम केलं। त्या कंपनीत काम करत असताना 7 देशांच्या लढाऊ जहाजांचं काम मी स्वतः केलं। गेल्या 10 वर्षापासून मी यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्राध्यापक आहे। निरनिराळे पोर्टफोलिओ सांभाळतो। काही बरेच वर्ष मी ॲडमिशन कमिटीमध्ये होतो। ॲडमिशनमध्ये काउन्सिलिंग करतो, मुलांना मोटिवेट करतो, मुलांनी इंजिनिअरिंग का करावं हे सांगतो, इंजिनिअरिंगला कोणती ब्रांच घेतली पाहिजे, पुढे कोणत्या ब्रांचला काय स्कोप राहील हे सुद्धा सांगण्याचं काम असतं। मित्रांनो, समोरची व्यक्ती जेव्हा आपल्याकडे एखादी इन्क्वायरी किंवा चौकशी करायला येते तेव्हा ती एका विश्वासाने आपल्याकडे पाहत असते। तो विश्वास मित्रांनो कमवणं हे सगळ्यात महत्त्वाचं। इमानदारीने काम करा, प्रगती करा, हे जे आईवडिलांच्या शिक्षणाचं लहानपणापासून आमच्याबद्दल ठेवलेलं ध्येय आहे ते आम्ही तिघही बहीण भाऊ पूर्ण करतो आहे। आज माझ्यासारख्या एका शिक्षकाला इथे बोलावलं, एका मोटिवेटर किंवा कॉन्सिलरला इथे बोलावलं, त्याबद्दल मी पहिले रोहित सरांचे धन्यवाद मानतो की नवीन पिढी जी येणार आहे, नवीन पिढी जी घडणार आहे, त्यांनी समोरच्या आधी घडून गेलेल्या पिढीकडनं काय शिकण्यासारखं आहे, हा उपक्रम खूप छान आहे। रोहित सर, आपण सांगितल्याप्रमाणे आपण 7 विविध देशांच्या लढाऊ जहाज डिझाईनचं काम केलेलं आहे, हे अत्यंत प्रशंसनीय गोष्ट आहे देशासाठी आणि आपल्या शहरासाठी सुद्धा। तर प्लीज आम्हाला, आमच्या प्रेक्षकांना याच्याबद्दल थोडी माहिती सांगा। सर, एकदम डिझाईनबद्दल सांगणं योग्य नाही, कारण प्रत्येक देशाची सिक्रेट पॉलिसी असते। वॉरशिप्स हे प्रत्येक देशाचं एक सिक्रेट मिशन असतं। जसं भारतीय नौदलामध्ये मी P-15 अल्फा
आणि P-17 Alpha याचं हल स्ट्रक्चर डिझाईन केलेलं आहे, सीटिंग स्ट्रक्चर डिझाईन केलं आहे, टोटल इंजिन रूममध्ये काय काय जे काही इंजिन रूममध्ये पार्ट्स असतात त्याचे स्ट्रक्चर डिझाईन केले आहेत. पण त्याची सिक्रेसी मेंटेन करणं खूप आवश्यक असतं. जसं स्कॉटलंडमध्ये रॉयल नेव्हीसोबत काम केलेलं आहे, त्यांचं फक्त डिझाईन काय असायला हवं हे आम्ही काम करायचो. स्मार्ट मरीन 3D आणि ट्रायबॉस आणि युनिग्राफिक्स हे 3 सॉफ्टवेअर्स होते, त्याच्यावरती आम्हाला वेगवेगळे डिझाईन्स इथे बनवायचे आणि त्यांना तिथे अप्रुव्हलसाठी पाठवायचे. त्याच्यानंतर त्यांचं अप्रुव्हल झाल्यानंतर परत काही काम असेल, काही प्रॉब्लेम असेल तर ते परत सांगायचे. पण बेसिकली काम करताना हा पार्ट शिपमध्ये कोणत्या ठिकाणी लागेल हे फक्त रॉयल नेव्ही स्कॉटलंड किंवा आपल्याही DND म्हणजे डिपार्टमेंट ऑफ नेव्हल डॉकयार्ड दिल्ली यांनाच फक्त माहिती असते की तो पार्ट कुठे लागणार. तो जनरली प्रत्येक इंजिनियरला किंवा प्रत्येक क्लायंटला सांगितल्या जात नाही, कारण ती प्रत्येक देशाची एक सिक्रेट पॉलिसी असते. तरी मी म्हणेन की जहाज किंवा वॉरशिप्स किंवा क्रूज हा एक प्रचंड स्कोप असलेला एरिया आहे. तुम्ही एक विचार करा मित्रांनो की जगामध्ये 70% पाणी आहे, सगळ्यात मोठं ट्रान्सपोर्टेशन हे जहाज आहे, जहाजातूनच या देशातून त्या देशात जात आहेत. जर कोणाला करिअर करायचं असेल तर त्यांनी शिप डिझाईनमध्ये करावं किंवा त्यांनी विमानं डिझाईन करण्यामध्ये करावं की स्काय इज द लिमिट जे आपण म्हणतो ते या प्रकारे आहे. मला मी लहानपणापासून मेकॅनिकल इंजिनियर व्हायचं ठरवलं होतं. माझे एक काका आहेत, मी 2री असताना ते माझ्या घरी आले, ते मेकॅनिकल इंजिनियर होते. त्यांनी गोदरेजसाठी एक अशा प्रकारचा फ्रीज डिझाईन केला होता की त्याचा दरवाजा दोन्ही साईडनी उघडायचा. मग तेव्हापासून मला टेन्शन होतं की मला एकदा केव्हा तरी ते जर्मनीला जाऊन आले होते. तेव्हा मी ठरवलं होतं की मला केव्हा तरी एकदा फॉरेनला जायचं आहे. मग फॉरेनला जाण्यासाठी सगळ्यात जास्त स्कोप कुठे होता तर तो जहाज डिझाईन करण्यामध्ये. आणि म्हणून मी या क्षेत्रामध्ये आलो. या क्षेत्रामध्ये क्रूज डिझाईन करण्याचंही काम मी केलेलं आहे, पण ते गोवा शिपयार्डसाठी, कुठे गार्डन रिच बिल्डिंग कोलकात्यासाठी किंवा कोचीन शिपयार्डला मी जाऊन आलेलो. वेगवेगळे शिपयार्ड्स बघितले, वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. पण जेव्हा शिपयार्डमध्ये काम करतो त्यावेळेला प्रत्येक कामाची एक सिक्रेसी मेंटेन करायची असते. आज 10 वर्ष झाले मी तो जॉब सोडला, पण त्या जॉबमध्ये मी कोणता पार्ट कशासाठी डिझाईन केला ते मी कधीच कोणाला सांगत नाही. पण मी डिझाईन केलेलं आहे हे मी कौतुकाने आणि अभिमानाने सर्व लोकांना सांगतो. देशासाठी काम करायचं किंवा परदेशात जाऊनही काम करायचं काही हरकत नाही, पण काय इमानदारीने करायचं एवढं लक्षात. आपले वडील श्री प्रकाश अर्लाबादकर हे नागपूरला आणि सोबत अख्ख्या महाराष्ट्राला सुप्रसिद्ध साहित्यिक म्हणून परिचित आहे. घरी साहित्यिक बॅकग्राऊंड असताना आपण इंजिनिअरिंग क्षेत्राकडे कसे वळले याबद्दल थोडं सांग. एक गंमतच आहे, तो काळच असा होता. त्यावेळेला इंजिनियर किंवा डॉक्टर याचं खूप आकर्षण होतं. एखाद्या एरियातनं, एखाद्या वेटातनं एखादा मुलगा इंजिनिअरिंगला जायचा. घरी साहित्याचं वातावरणही होतं, लिखाण वाचन सतत सुरू राहायचं. आजही मला कुठली पोस्ट टाकायची असेल तर मी मराठीत फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर किंवा ट्विटरवर पोस्ट करतो. मराठी भाषेचा अभिमान आहे, पण त्याचबरोबर इंजिनिअरिंग एक प्रोफेशनल एज्युकेशन घ्यावं अशी पण इच्छा होती. त्याची प्रेरणा मला माझे मगाशी म्हणतात तसे काका आणि एक माझे मामा देखील आहेत की ज्यावेळेला किर्लोस्कर यांना डिझेल इंजिनिअरिंग होते त्या दोघांपासून प्रेरणा मिळाली होती. आणि आईवडिलांनी कधीच असं बंधन ठेवलं नव्हतं की तू मराठी चांगला साहित्यिक आहे, घरी साहित्याचं वातावरण आहे, तू मराठीत एम ए कर, प्राध्यापक हो, ही पण एक अपेक्षा आईवडिलांची होती. पण सोबतच जर नवीन काही वेगळं शिकायला मिळत आहे तर ते सुद्धा शिक असं त्यांचं म्हणणं होतं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो की आपला जो इंटरेस्ट असतो तो नेहमी डेव्हलप होत असतो, पण आपल्याला जे काही शिकायचं असतं ते आपण शिकू शकत नाही. म्हणून मी माझी कला, क्रीडा, साहित्य अशा वेगवेगळ्या आवडीनिवडी जपल्या. त्याचं श्रेय मी आईवडिलांना नक्कीच देईन, पण त्याचप्रमाणे मला इंजिनिअरिंग करण्यासाठी, टेक्निकल नॉलेज घेण्यासाठी जे काही प्रोत्साहन त्यांनी मला दिलं ते मी केलं. इंजिनिअरिंग करताना तेव्हा त्रासही खूप होता, कारण तेव्हा एवढे कॉलेजेस नव्हते, क्लासेस नव्हते आणि गाईडसुद्धा अवेलेबल नव्हत्या. पण मोठे मोठे पुस्तकं आणायचे, त्यातल्या नोट्स काढायच्या, नोट्स कशा काढायच्या त्या समजून घ्यायच्या, हे सगळे कारणं त्यावेळेला चालवून घेतले. आईवडिलांनी प्रत्येक गोष्टीला प्रोत्साहन दिलं. भाऊ होता, बहीण होती, सदैव पाठीशी होते. मनात मी इथपर्यंत आलेलो. एनजीओ चालवणे म्हणजे समाजाकडनं कुठल्याही रिटर्नची अपेक्षा न ठेवता समाजाला मदत करणे असं होतं. आपण 3 NGO चालवतात तर निश्चितच आम्हाला याच्याबद्दल थोडी माहिती सांग. एनजीओ चालवण्याची कल्पना ही शाळेपासूनच मिळालेली. मी जे शाळेत शिकलो, केशवनगर शाळेमध्ये, मला असे शिक्षक लाभले त्यांनी समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो असं लहानपणापासून आमच्या सगळ्या मित्रांमैत्रिणींना शिकवलेलं.
आणि त्या दरम्यानच माझे मला सांगायला अभिमान वाटतो की आमदार प्रवीण दटके आणि स्थायी समितीचे अध्यक्ष विजय झलके माझे लहानपणापासूनचे मित्र आहेत, माझे बालमित्र आहेत. काही गोष्टी करताना राजकारणामध्ये लिमिटेशन असतात पण समाजकारणामध्ये कुठलेच लिमिटेशन नसतात. 2015 साली आम्ही क्षितिज नावाचा एक NGO स्थापन केला जो मेकॅनिकल डिपार्टमेंटसाठीच काम करतो. त्या अंतर्गत आम्ही विविध कार्यक्रम घेतो, जसे वह्या, पुस्तकं, कधी युनिफॉर्म हे खेडोपाड्यातल्या मुलांना आम्ही देतो. त्या दरम्यान आम्ही 2016-17 स्पर्श नावाच्या एका NGOच्या संपर्कात मी आलो. माझ्या डिपार्टमेंटला बाबाराव देशमुख नावाचे सर होते, रिटायर झाले ते. 1998 साली त्यांच्या मिसेसला कॅन्सर झाला आणि गेल्या 27 केमोज त्यांच्या झाल्या. तर त्यांनी एक गाईडलाईन दिली की बा इथून मुंबईला जाताना, टाटा मेमोरियलला जाताना कुठे लाईन येऊ शकते, कुठून काय होऊ शकतं, असं एक स्पर्श नावाचा NGO आहे की कोणी कॅन्सर पेशंट जर आज माझ्याकडे आला तर त्याला एक गाईडलाईन आम्ही देऊ शकतो की बघ कुठल्या डॉक्टरांना भेटायचं, काय ट्रीटमेंट घ्यायची, ट्रीटमेंट कशी मिळेल, तिथे खाण्यापिण्याची राहण्याची सोय काय मिळेल, ही सगळी गाईडलाईन स्पर्श थ्रू होते. उद्या फ्रेंडशिप डे आहे, फ्रेंडशिप डेला आम्ही क्षितिज थ्रू गरीब मुलांना, अनाथ मुलांना, अपंग मुलांना पुस्तकं वह्या वाटतो. त्यानंतर आम्ही एक आणखीन उपक्रम चालवला माऊली नावाचा. हा गेल्या 1.5 वर्षापासून सुरू झालेला आहे की कॉलेजमध्ये ज्या काही गरीब मुली आहेत त्यांना युनिफॉर्म व्यतिरिक्त पुस्तकं लागतात, अजून काही बरेच खर्च असतात, ते आम्ही कॉलेजमधले शिक्षक एकत्र येऊन काही पैसे जमा करून त्या मुलींच्या गरजा भागवत असतो. त्याला आमच्या इथे मेघे साहेबांचा पाठिंबा आहे. मेघे साहेब छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष देतात. आपण जर एखादी मदत त्यांना मागितली की समाजासाठी मी काही करतो आहे असं सांगितलं तर त्यांचा पुढाकार नेहमीच असतो. तसंच या क्षितिज नावाच्या NGOसाठी मी डॉक्टर चौधरींना धन्यवाद देईन की त्यांनी डिपार्टमेंटमध्ये हा असा NGO चालवायला मला स्फूर्ती दिली आणि त्यांच्या कल्पनेनेच हा NGO पुढे आलेला आहे. गेल्या 6 वर्षापासून आम्ही या NGO थ्रू विविध उपक्रम राबवत असतो. आपण इंटरनॅशनल लेवलवर जहाजांच्या डिझाईनचं काम केलेलं आहे. आमच्या चॅनलचे भरपूर प्रेक्षक हे यंगस्टर आहेत, इंजिनियर्स आहेत, तर आम्ही जाणू इच्छितो की इंटरनॅशनल लेवलवर इंडियन इंजिनियर्सला काय स्कोप आहे. फक्त इंजिनियरच नाही तर प्रत्येकच भारतीयाला इंटरनॅशनल लेवलवरती खूप स्कोप आहे. सध्याच्या घटकेला भारतामधलं युथ हे सगळ्यात कामामध्ये श्रेष्ठ आहे. तुम्ही कुठलाही प्रकार बघा, अमेरिकेमधल्या कुठल्याही कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये जा, तुम्हाला असं दिसेल की भारतीय लोक कुठेतरी बसलेले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय लोक आहेत. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र मंडळसुद्धा सापडेल. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला भारतीय नागरिक सापडतीलच. मग ती कॉमर्स लाईन राहो, इंजिनिअरिंग लाईन राहो किंवा मेडिकल लाईन राहो, इंजिनियर किंवा डॉक्टर, कुठलंही प्रोफेशन तुम्ही निवडलं तरीही भारताच्या व्यक्तीला, भारताच्या तरुणाला हा स्काय इज द लिमिट म्हणता येईल. कारण आज 60% यूथ हे जगामध्ये सर्वत्र पसरलेलं आहे आणि भारतीय तरुणांमध्ये जेवढं ज्ञान असतं, एखादी आकलन शक्ती असते, एखाद्या विषयाला लावून धरणं, ते समजून उमजून काम करणं, हे भारतीय मानसिकतेच्या मुलाचं जे काम आहे ते बाकी कोणीही करू शकत नाही. म्हणून फक्त इंजिनियरच नाही तर प्रत्येक भारतीय मुलाला जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवता येईल असं एक क्षेत्र प्रत्येक ठिकाणी झालेलं आहे. मग आज तुम्ही बघितलं असेल की खूप ठिकाणी ट्रान्सलेटर म्हणून सुद्धा लोक काम करतात. जेव्हा फॉरेनचे डेलिगेट्स येतात त्याला जर्मन, फ्रेंच या ज्या लँग्वेज असतात यांनासुद्धा ट्रान्सलेटर म्हणून काम करता येतात. म्हणजे फक्त इंजिनिअरिंग केलं म्हणूनच मी फॉरेनला जाऊ शकेल किंवा डॉक्टर झालो म्हणूनच मी फॉरेनला जाऊ शकेल असं नाही. तर प्रत्येकच क्षेत्रामध्ये तुम्ही जर इमानदारीने आणि मेहनतीने काम केलं तर फक्त परदेशातच नाही देशातही तुम्ही आपल्या कामाने प्रसिद्ध होऊ शकता आणि परदेशामध्ये आपल्या देशाचं नाव रोशनही करू शकता. आजच्या यंगस्टरला, आजच्या युथला आपलं काय संदेश आहे? आता बघा, भारतीय तरुण किंवा कुठलाही तरुण ज्याला खूप स्कोप आहे प्रत्येक काम करण्यासाठी आणि प्रत्येक काम करताना गाईडलाईन हवी असते की कसं काम करायचं, कुठे जायचं, काय केल्याने काय होईल हे त्याला माहिती नसतं. 20व्या वर्षी आपण ठरवायचं की 35व्या वर्षी मी काय करायचं, मला इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, वकील व्हायचं आहे, CA व्हायचं आहे, अजून काही व्हायचं आहे, पण 35व्या वर्षी माझ्याजवळ काय असलं पाहिजे हे त्याने 20व्या वर्षी ठरवावं. मी एक काउन्सिलर म्हणून काम करतो, मी प्रत्येक वेळेला लोकांना सल्ले देतो की 35व्या वर्षी काय असेल हे ध्यानात घ्या. जर तुमच्यापैकी कोणाला कधीही मदत लागली तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला सल्ला देईन
तुम्हाला तुमचं आयुष्य कसं आणि कुठे कशा पद्धतीने घडवायचं आहे. आपण आपला अमूल्य वेळ देऊन चॅनलवर आलात आणि विद्यार्थ्यांना गाईड केलं, त्यामुळे चॅनलतर्फे आम्ही तुमचे आभार मानतो आणि तुमच्या पुढील वाटचालीकरता शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. तर मला या कार्यक्रमाला तुम्ही बोलावलं, माझ्यातर्फे तुमच्या सर्व प्रेक्षकांना आणि तुमच्या चॅनलला हार्दिक शुभेच्छा. पुढेही कधी कुठल्या युथला किंवा एखाद्या व्यक्तीला माझी गरज पडली तर त्यांनी तुमच्याकडे संपर्क साधला तर तुम्ही मला निश्चित कळवा. माझी दार सर्वांसाठी मदत करायला नेहमीच खुली आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, हा होता जीवन संघर्ष श्री अजिंक्य ज्योतिप्रकाश अदलावतकरांचा. अशाच इन्स्पायरिंग व्यक्तींचे व्हिडिओज ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.